नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असणारे विविध कोर्सेसचे विद्यार्थी, त्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, लॉ असेल, कला वाणिज्य आणि विज्ञान असेल, PG असेल किंवा UG असेल, या सर्व कोर्सेसचे विद्यार्थी, आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचे अपडेट्स मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील बऱ्याच दिवसापासून आपण परीक्षा अर्ज भरण्याच्या घाईमध्ये होतात आणि प्रथम सत्राच्या ज्या परीक्षा आहेत विविध कोर्सेसच्या विविध वर्गांच्या, त्या परीक्षा कधी होणार याबद्दल आपल्या मनामध्ये संभ्रम होता. मागील महिन्यामध्येच विद्यापीठाकडून एक सर्क्युलर प्रसिद्ध करण्यात आलं, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की प्रथम सत्राच्या ज्या परीक्षा आहेत ज्या की ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 मध्ये घेतल्या जाणं अपेक्षित होतं किंवा गरजेचं होतं, परंतु करोना किंवा कोविड-19 मुळं सर्व टाईम टेबल आपलं विस्कळीत झाल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 च्या ज्या परीक्षा आहेत त्या फेब्रुवारी मार्च 2022 या महिन्यामध्ये घेतल्या जाणार आहेत असे विद्यापीठाकडून कळवण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगानं विद्यापीठाकडून कार्यवाही करण्यात सुरुवात झालेली आहे. विविध कोर्सेसचे जे वेळापत्रक आहेत ते टप्प्याटप्प्यानं विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होत आहेत, त्याबद्दल काही अपडेट्स मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आपण बघूयात की कोणत्या कोणत्या कोर्सेसचे वेळापत्रक या ठिकाणी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत आणि दररोजच विद्यार्थ्यांनी या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करावी म्हणून म्हणजे आपल्याला कळेल की कोणती वेळापत्रकं त्या ठिकाणी त्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आणि प्रसिद्ध होणार आहेत. आपण बघूयात, आपल्याला त्यासाठी या साईटला व्हिजिट द्यायची. www.unipune.ac.in आपण डायरेक्ट त्या साईटवर जाऊन बघणार आहोत. आपण या ठिकाणी www.unipune.ac.in या साईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे एक्झामिनेशनमध्ये. त्यानंतर या ठिकाणी स्टुडंट सेक्शन येतो. आपण बघू शकता, थोडंसं स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये टाइम टेबल्स म्हणून एक टॅब आहे. इथं गेल्यानंतर इथलं जे टॅब आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. हा जो हे जे टाइम टेबल्स आहेत मागील परीक्षेचे आहेत म्हणजे एप्रिल-मे 2021 चे आहेत. आता जे टाइम टेबल आलेले आहेत इथं आपल्याला क्लिक करायचे. लायब्ररीजमध्ये टाइम टेबल ऑक्टोबर नोव्हेंबर 2021 शेड्यूल्ड इन फेब्रुवारी मार्च 2022, याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या काही बटन टॅब दिसतील. फॅकल्टीचे नाव आहेत, फॅकल्टी ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट ही या ठिकाणी आहेत. तर आपण एक एक बघणार आहोत की कोणते कोणते टाइम टेबल आलेले आहेत. आता फॅकल्टीमध्ये अजून कॉमर्स फॅकल्टीचं टाइम टेबल अजून प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही, पण मॅनेजमेंटचं टाइम टेबल त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मॅनेजमेंट डिप्लोमा टाइम टेबल त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेले आहे आणि हे जे या ज्या परीक्षा आहेत त्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत आणि अर्थातच परीक्षा आपल्या ऑनलाईन असल्यामुळं या ठिकाणी टाइम स्लॉटसुद्धा दिलेले आहेत 2-2 तासाचे. विद्यार्थ्यांनी त्यानुसार आपल्या टाइम स्लॉटमध्ये त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि आपली परीक्षा जुन्या मागील प्रमाणे जशा दिल्या तशाप्रमाणे आपल्या परीक्षा द्यायच्या आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पासवर्ड आणि ID जे आहेत ते आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसात पोहोचतीलच. त्या पासवर्ड आणि ID वापर करून आपण परीक्षेला परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये आर्ट्स फॅकल्टीचे काही टाइम टेबल्स या ठिकाणी आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आजच म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी MA रिवाइज 2019 क्रेडिट पॅटर्न जे आहे त्यांचं टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. MA 15 फेब्रुवारीपासून यांच्या परीक्षा आहेत आणि स्लॉट टाइम स्लॉट 10 ते 12 आणि 4 ते 6 या वेळेमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. तर विविध जे MA चे कोर्सेस असतील त्याच्यामध्ये पॉलिटिक्स असेल, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल किंवा मराठी असेल, इंग्लिश असेल, असे जे MA चे विषय आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे वेळापत्रक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी तुमचा कोर्स नेम बघायचा आहे, MA 2019 क्रेडिट पॅटर्न, सब्जेक्ट कोड आपला बघायचा आहे, आपले विषय सब्जेक्टचं नाव बघायचं आहे, आपण कोणत्या इयरला आहात, आपला सेमिस्टर कोणता आहे आणि कधी परीक्षा आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे.
नुसते परीक्षेचं डेट न पाहता आपण टाइम स्लॉट सुद्धा बघायचं आहे आणि याच टाइम स्लॉटमध्ये लॉग इन करून आपल्याला परीक्षा द्यायची आहे. तर सर्व विषयांचे MA 2019 क्रेडिट पॅटर्नचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. त्यानंतर लॉमध्ये बरेच लॉ डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचंही वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यांच्याही परीक्षा 15 फेब्रुवारीपासूनच घेतल्या जाणार आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसते 15, 16, 17, 18 पासून 21 फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या परीक्षा चालू राहणार आहेत आणि टाइम स्लॉट 1 ते 3 काही 10 ते 12 या वेळेमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये जे विद्यार्थी लॉचे आहेत आणि या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट कोड दिलेला आहे, कोर्स नेम सुद्धा दिलेला आहे, सब्जेक्टचं नाव सुद्धा दिलेलं आहे, आपला सब्जेक्ट बघून आपला टाइम स्लॉट बघून आपल्याला परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर आपण बघू शकता की फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरीमध्ये एज्युकेशन त्याच्यामध्ये MEDचा टाइम टेबल या ठिकाणी जाहीर झालेला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपलं वेळापत्रक या टॅबवर जाऊन पाहायचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशन जे आहेत BPEDचे विद्यार्थी आपलं सुद्धा वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ऑदर्समध्ये बिलीबचे जे विद्यार्थी आहेत 2020 पॅटर्न आपलंही वेळापत्रक या ठिकाणी 3 तारखेलाच प्रसिद्ध झालेलं आहे, म्हणजे कालच प्रसिद्ध झालेलं आहे. MA जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन यांचंही वेळापत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं वेळापत्रक पाहायचं आहे, जाऊन संबंधित टॅबवर जाऊन फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरीमध्ये MED, BPED, BLIB आणि MA जर्नालिझम मास कम्युनिकेशन यांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. त्यानंतर आपण बघू शकता की फॅकल्टी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये अजून सायन्स फॅकल्टीचं टाइम टेबल आलेलं नाही, फक्त इंजिनिअरिंग फॅकल्टीचं जे आहे MCA इंजिनिअरिंग 2019 आणि 2020 क्रेडिट पॅटर्न यांचं टाइम टेबल आलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 2019 आणि 2015 यांचंही वेळापत्रक लवकरच या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं टाइम टेबल व्यवस्थितपणे बघून त्या त्या टाइम स्लॉटमध्ये परीक्षा देणं गरजेचं आहे. या स्लॉटवर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं डिटेल टाइम टेबल त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल सायन्सचे बरेचसे वेळापत्रक या ठिकाणी आले, त्याच्यामध्ये यम फार्म क्रेडिट पॅटर्न 2019 टाइम टेबल आलेलं आहे, बी फार्म 2015 पॅटर्न, बॅचलर ऑफ फार्मसी 2018 पॅटर्न आणि बॅचलर ऑफ फार्मसी रिवाइज 2019 क्रेडिट पॅटर्न. तर यांचे सर्वांचे वेळापत्रक त्या ठिकाणी आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर बॅचलर ऑफ फार्मसी 2019 क्रेडिट पॅटर्नचं हे वेळापत्रक आहे. याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट कोड आहे, सब्जेक्टचे नावं आहेत, इयर, सेमिस्टर आणि परीक्षा तुमच्या 21 मार्च रोजी होणार आहेत. म्हणजे काही परीक्षा या ठिकाणी दिलेल्या आहेत 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकांचं अवलोकन करून आपण आपल्या निर्धारित वेळेमध्ये परीक्षा देणं गरजेचं आहे. तर इतक्या सर्व सगळ्या विषयांचे वेळापत्रक आजपर्यंत जाहीर झालेले आहेत. दररोज विद्यापीठाकडून टप्प्याटप्प्यानं विविध वर्गांचे वेळापत्रक, विविध विषयांचे, विविध कोर्सेसचे वेळापत्रक त्या ठिकाणी अपडेट केले जात आहेत. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे इथं जाऊन आपलं वेळापत्रक चेक करायचं आहे. मला वाटतं की या सर्व अपडेट्सचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि वेळेवर परीक्षा द्या. आपल्या ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.